सकाळ झाली होती मुंबईवरची ती गुलाबी सकाळ मनाला आल्हाद देत होती परंतु मुंड्या भूतासारखा रस्त्यावर बसला होता त्यानं सकाळी सकाळीच गांजा ओरडा होता पण तो एक तास तिथे बसला नव्हता त्याची गंजाडू टोळी त्याच्या भोवती बसली होती गांजाची तार चढल्यामुळे त्यांच्या गप्पांना पूर आला होता मुंड्याचं बोलणं रंगात आलं होतं तो म्हणत होता अरे देखते रहो मैं चार दिन में रॉकेट पर पर चांद जाऊंगा त्याला आडवीत सादिक म्हणाला बेट्या मुंड्या तू चांद पर परि जा सकता मगर पोलीस कस्टडी में जरूर जा सकता है आणि याच वेळी तिथे मंकी आली ती नुसतीच आली नाही तर हंसाच्या चालीनं आली या मंकीचं खरं नाव मानकी होतं परंतु लोक तिला मंकी म्हणू लागले मंकी दिसायला बरी होती तिची कंबर मुठीच्या मापाची होती नि छाती रुंद होती तिच्या रेखीव चेहऱ्यावरचे हास्य कधीच मावळत नव्हते ती तल्लम पातळ नेसली होती तशी ती सुखी नव्हती पण दुःखातही सुख मानण्याची तिला सवय झाली होती त्यात बाबू चाकूवाल्यासारखा साक्षात सैतान तिच्या मागे लागला होता तो तुरुंगात होता तेव्हा मंकी आनंदात होती पण तो सुटून आल्यापासून ती त्या अफाट झोपडपट्टीत दडत होती मंकी जवळ येतात मुंड्या चेकाळला हा मुंड्या जन्मजात पंजाबिष पण त्याला दाढी मिशी मुळीच येत नव्हती त्यामुळे लोक त्याला मुंड्या म्हणत होते मंकीला पाहून त्याने एक दीर्घ निश्वास टाकला आणि मनाला अरे यार रोशनी चांद से होती हे सितारोसे नहीं मोहब्बत एक से होती है हजारो से नहीं, आणि ती भूतावळ वाह वाह सुभान अल्ला। नी खाली मान घालून चाललेली मंकी गपकन थांबली तिनं भुया चढून विचारलं मुंड्या काय बोललास अग माझी आई मी तो काय बोलणार काहीतरी दिल बहिलावा करतोय मुंड्या बोलला त्याच्या खुलाशावर मंकी काहीच बोलली नाही पुन्हा आपल्या सुंदर चालीनं पुढे गेली आणि तिची पाठमोरी आकृती पाहून मुंड्या थुकला आणि म्हणाला ही साली काय बाई आहे हे ही चिराग नगरातील भूत आहे अरे हिची उमर वीस वर्षाची पण बारा वर्षापासून ही लफडी करीत आली या अरे जानेदो मार गोली साधी कडवट आवाजात म्हणाला राज्य बायकांच आहे त्या करतील ते होत साल्या कारणाशिवाय बंद होशील हा बाबा ही बात आहे मुंड्यानं दोन्ही कान धरून नी दोन्ही गालावर टिचकी मारून घेऊन कबुली दिली तो म्हणाला चला आम्ही मूळच कान फट आमचा कोणी पण कान पकडून पोलीस कस्टडी मध्ये नी आम्ही भत्ता भत्ता करून बोंब ठोकायची बऱ्याच वेळानं ती भूताची टोळी पांगलली रात्रीचे अकरा वाजले शेवटी रेडिओवर वर झालं झालं मग सर्वत्र समसुम झाली आझाद हॉटेल पुढं खान कामगार आणि वडारी बसले होते पानवाला काताच्या तांब्यात कात लावायचं दांडक का घालून आवाज करीत होता गिरायक येत होत ती पान खाऊन टेक्निकल जात होती त्यांची अवस्था रोग आलेल्या कोंबड्यासारखी झाली होती शेजारीच जाहीर जुगार चालला होता आणि आझाद हॉटेल पुढील नाक्यावर बाबू चाकूवाला आणि घावडा दादू यांचा सामना झाला बाबून आरोळी ठोकली दादू आवाज आणि दादू ओरडला आवाज बाबून आपला चाकू काढून हिला असा म्हणून हवेत उडवून गपकन झेलला नि पटकन बटन दाबल आणि सरकन लखलखी धारदार पात बाहेर काढलं नि दादू गरजला बाब्या आणि मग दादूनही आपला चाकू काढला नि जय भवानी म्हणून हवेत झेलला वातावरण गंभीर झालं हॉटेल पुढे बसलेली माणसं घाबरली काहीनी पळ हळला काही हॉटेलात गेली काही बोलली लेका आता फुटूया आज नक्की मर्डर होणार दोन वाघ बिथरून उभे राहावेत तसे बाबू आणि दादू चाकू घेऊन उभे राहिले होते कुठंनी कसा घाव घालावा याचा अंदाज घेत होते मग ते पवित्र्यात नाचू लागले त्यात दोघांच्या अंगात भूत संचारली होती हळूहळू ते निर्माण होत होते त्यांना रक्ताची तहान लागली होती एक पोलीस अंधारात उभा होता त्याला ही केस हवी होती दादू मंकी आहे तुझी मंकी माझ्या खिशात हाय दादू वैतागून म्हणाला भेंचोत चाकू चालव आणि त्याच क्षणी बाबून दादूवर झडप घेऊन वार केला पण दादून शिताफीनं बगल देऊन वार चुकून आपला चाकू चालवला पहिल्याच गावात बाबूचा कोट फाळला पण याच वेळी बाबून चढाई करून दादूचा दंड फाळला आणि काही वेळातच दोघेही रक्तभंभाळ झाले आणि अंधारात लपलेला पोलीस आपली लाठी सावरित धावला धावता धावता त्याने शिव्यांचा सपाटा चालविला होता आल्याबरोबर त्याने दादूच्या पाठीत लाठीचा तडाखा दिला तसा दादून अंधारात फळ काढला बाबू पोलिसाच्या तावडीतून निषू शकला नाही पोलिसानं बाबूला पकडून त्याचा चाकू रुमालात काढून घेतला आणि बाबूची पॅन्ट मागील बाजूस धरून त्याला तो चौकीवर घेऊन निघाला तशी मंकी पुढं आली व म्हणाली हवालदार याला आता सोडू नका जा घेऊन ते करतो मी असं म्हणून मागे मागे ओढ घेत असलेल्या बाबूला त्याने खिसका दिला तरीही माग तोंड फिरून बाबू ओरडलाच अग पण तू होतीस कुठ मी माझ्या आईच्या झोपड्यात होते मंकी उतरली तू आईच्या झोपडीत होतीस आणि तो हरामखोर दादू म्हणतो माझ्या खिशात हाय याचा अर्थ काय तो चौकीवर का सांगतो चल पोलीस म्हणाला तेव्हा बाबू मंकीला म्हणाला त्या दाद्याला सांग पट्ट्या मारून तयार हो मी लवकरच परत येईन पोलीस एक शिवी हसडून म्हणाला चल आता तू लवकर येणार नाहीस आणि बाबू पोलिसाबरोबर चौकीच्या दिशेने चालू लागला आपल्या जखमा बांधल्या आणि आपल्या झोपडीत जाऊन झोपला रात्रीचा एक वाजला होता सर्व रस्ते उदास झाले होते सर्वत्र भेसूर वातावरण झालं होतं सर्व चिरागनगर आझादनगर नगर झोपलं होतं काही निशाचर जागे होते दादू निप्चित पलडा होता पण तो जागाच होता या बाबून निष्कारण कबोत वाढवली दादू निप्चित पलडा होता पण तो जागाच होता या बाबून कबोत वाढवली याचा तो विचार करीत होता त्याच वेळी पोलीस अचानक येऊन पकडतील या भीतीनं तो अस्वस्थ झाला होता तो सावध होता तोच मंकी त्याच्या झोपडीत शिरली कोण दादून विचारलं मी मंकी हाय का आलीस तुझ्याकडं कशाला कशाला होय आता मी इथंच राहणार बरं आहे मी कुठं झोपू कुठेही झोप आणि मंकी चक्कन दादूच्या खाटेवर कलंडली